राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं एका महिलेला अटक केली आहे. स्मृती पांचाळ असं महिलेचं नाव असून पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल जप्त केलाय. या महिलेला ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली. सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक जण सोशल मीडियावरती आपला वेळ घालवीत असतो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या माध्यमांवरती जो नसेल तो आळशी अशी स्थिती सध्याची आहे. सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. अनेक जण या माध्यमांचा वापर आपल्या ज्ञानात भर पडावी म्हणून करतात, तर काही रिकाम टेकडे या माध्यमांवरून राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील लोकांना ट्रोल करत बसतात. या ट्रोलिंगचं प्रमाण खूपच वाढलं असून या ट्रोलिंगमुळे अनेकदा वाद होतात. शिवाय पोलिसांकडून या लोकांवरती कारवाई देखील झाल्याचं आपण पाहिलं आहे. अशाच एका ट्रोलवर महिलेनं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांच्या फेसबुक पोस्टवरती अश्लील भाषेत कमेंट केली होती. 7 सप्टेंबर रोजी अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टखाली या महिलेनं एकामागून एक 4 अपमानास्पद कमेंट केल्या होत्या. या कमेंट इतक्या घाणेरड्या होत्या की त्यावेळीच पोलिसांनी एका अज्ञात फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. कलम 419, 468, 469, 504, 505 आणि 509 कलम 67 आणि 66 नुसार गुन्हा दाखल केला होता. अटक केलेल्या महिलेनं आपली ओळख लपविण्यासाठी गणेश कपूर नावाचं बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या अकाउंटचा वापर करून ती अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करत असल्याचं तपासात पुढे आलंय. शिवाय या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत आहे. मात्र कोणताही पोस्ट कमेंट करताना आपल्या मर्यादेचं उल्लंघन करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिलाय. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.